शुक्रवारी दिनांक 21 एप्रिल रोजी वरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सती चौकाच्या मागे असलेल्या ऑनलाईन लॉटरीच्या दुकानात दुकानमालक केवल माणिक सोनटक्के वय वर्ष 27 राहणार धनज तालुका कारंजा जिल्हा वाशिम या युवकाचा शुल्लक कारणावरून गळ्यावर चाकू मारून हत्या करण्यात आली. शुक्रवार दुपारी 4:30 दरम्यानची ही घटना होती. दुकानात हत्या झाल्याची माहिती वरुड पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला. दीपक अशोक कावतपुरे वय वर्ष 23 वर्ष या तरुणाला वरुड पोलिसांनी अवघ्या 4 तासाच्या आत अटक केली. आरोपींविरुद्ध भादवी 302 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. दिवसाढवळ्या आणि रमजानीच्या एक दिवसापूर्वी घडलेल्या या खून प्रकरणामुळे शहरात मात्र खळबळ माजलेली आहे. पोलीस यंत्रणा रमजानीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असताना या प्रकरणामुळे पोलिसांवर पुन्हा ताण वाढलेला आहे. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, वरुड.